मंडळी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती अहमदनगरच्या बीजमातेचा व्हिडिओ हा व्हायरल होतोय. 2 वर्षांआधी याच बीजमातेची कथा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली होती. नगरच्या आदिवासी भागातील राहीबाई पोपरे यांनी भाजीपाला आणि अन्नधान्य पिकांच्या दुर्मिळ अशा जातींचं संवर्धन केलंय. पाहूयात 2 वर्षांआधीची त्यांची ही कथा. दऱ्याखोऱ्यातल्या भाज्यांचा हा खजिना आहे नगर जिल्ह्यातील कोळ्हामने या आदिवासी गावातील राहीबाई पोपरे यांचा. संकरित वाणांच्या ओघात नष्ट होत चाललेल्या अनेक गावठी वाणांचं त्यांनी संवर्धन केलंय. आता इच्छा फक्त एकच, राज्यभर या वाणांचा प्रसार करायचा आणि महाराष्ट्रातील पोराबाळांच्या मनगटात बळ द्यायचं. ही भाज्या गावठी भात किंवा नागली वरई हे खाल्यावर संध्याकाळपासून दणदणीत काम करतो आणि मुलांना आम्हाला पण ताकद पण अंगामध्ये राहते. काही हे खाल्यानेच ताकद राहते. संकरित किती चांगलं खाल्लं तरी त्यांनी ताकद एकदम कमी होऊ लागली. म्हणून माझ्याच लक्षात आलं का हे आपलं गावरान सगळं जपून आणि गावरान मा आपल्या घरात आहेच पण म्या बचत गटामध्ये पाठवा. तर माझं असं म्हणणं का समाजाची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे हे आम्हाला तर वाटायचंच आहे. पण हे बेणं जे मी तयार केलेले हे मला असं वाटतं का महाराष्ट्रामध्ये गेले पाहिजे, कारण महाराष्ट्राचे मुलं बाळ सगळे आपलेच आहेत. विश्वास बसणार नाही, मात्र नामशेष होत चाललेल्या गावठी भाताच्या 16 जाती, वालाच्या 28 जाती, नागलीच्या 2 जाती, तर वरई आणि कंदमुळाच्या 2 जाती अशा तब्बल 52 वाणांचा खजिना राहीबाईंकडे आहे. जुनं ते सोनं म्हणतात आणि याच सोन्याचा खजिना पाहून त्यांना दिल्लीतील एका संस्थेनं सन्मानितही केलंय. पाऊस पडल्यापासून आम्ही जंगलातलीच भाजी खात असो, त्या भाजीचं चाईची असो, घोळूची असो, पालक आपली याची घोळूची पालकची असे चित्रुकाची अशा रानातल्या कोळूची भाजी हे सगळ्या जंगल भाज्या. ह्या जंगल भाज्या खाल्यान ह्या जंगलामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी आपली विकत्री आणून खाल्लं की त्याच्यामध्ये अजिबात ताकद नाही आहे. तर हे जंगलातलं खा जे लोक जंगलातलं खातात ते अजूनही तगदार आणि एक एक पोत वजा वाहत्यात एवढे ताकद आहे त्यांच्यामध्ये. राज्याच्या इतर भागाप्रमाणे इथंही दुष्काळ आहे, मात्र राहीबाईंच्या परसबागेकडे पाहिल्यानंतर तो जाणवतही नाही. या सगळ्या भाज्या फक्त पावसाच्या पाण्यावर आल्यात. जंगली भाज्यांची हीच तर ताकद. पावसाच्या पाण्यावरच मग आता आमच्याकडे तर दुष्काळाचे एक पाऊस नाही पडला तर सगळे पिकं येतात. पण हे जेवढे गावरान पिकं आहेत हे थोड्या पावसावर किंवा नुसते हवावर तग धरून राहतात. संकरित भात किती काही आले किती काही बेणं आलं त्याला एक पाणी कमी पडलं तर ते सगळं जळून पळून जातं, त्याला काही पण दाणे येते नाही. आता आमच्या जिडे संग मी गेल्या वर्षी 5 जातीचे भात लावले होते, जे गावरान भात होते तर त्या गावरामध्ये एकाच वेळेला एक एक लाईन लावली तर जे गावरान भात होतं त्याला पूर्ण दाणे आले आणि जे संकरित होते त्याला निसावले नाही. म्हणून मला असं माझ्या मनाने वाटते का संकरित घालवायचं आणि गावरानच कुठं असा माझ्या पसर पोहोचल असा एक माझा छंद घ्यायचा. राहीबाईंच्या कार्याला आता बायफ या सामाजिक संस्थेनंही मदतीचा हात दिलाय. आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा गट तयार झालाय ज्याच्या माध्यमातून या वाणांचा प्रसार होणार आहे. काही वाण नामशेष झालेत, ते वाण आम्ही परत या माध्यमाने आणलेत. वालाचे साधारणतः 20 प्रकार, त्यातले बहुतेक करून 1-2 प्रकार आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, परंतु बाकीचे 18 ते 20 प्रकार सामान्य जनतेला माहीत सुद्धा नाही. तर हे सगळं जे मेन खजिना आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगल्या प्रकारचे आहे, दर्जेदार आहे. तर हे सगळं दर्जेदार आणि सकस अन्न भारतवासियांना आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला खायला मिळावं, त्याचा आस्वाद सगळ्या जनतेला मिळावा, या दृष्टीने एक भरीव कार्य बाहेब मित्रा आणि इथली स्थानिक कमिटी हे करत आहे. राहीबाई तुमच्या आमच्यासारख्या शिकलेल्या नाहीत, मात्र मातीचा शेतीशी आणि त्यातून निघणाऱ्या भाजीपाल्याचा तुमच्या आरोग्याशी असलेला संबंध त्यांना चांगलाच माहिती आहे. ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला देण्याचा राहीबाईंचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. अहमदनगरहून नितीन ओझासह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर सध्याच्या गद्यप्राय परिस्थितीत आपल्या